राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थी रोज शाळेत आले पाहिजे यासाठी राज्य सरकार मोठे कष्ट घेत आहे, मात्र या ठिकाणचे शिक्षकांनी हे सर्व नियम धाब्यावर बसवलेत। अकोल्यातील पिंपळगाव नाकविंदा या ठिकाणी 80 विद्यार्थ्यांची पटसंख्या असलेली जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे। या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी एकूण 3 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे, मात्र या ठिकाणी शिक्षकच हजर नसतील तर विद्यार्थ्यांचं भविष्य घडणार तरी कसं? या ठिकाणच्या शाळेची दुरावस्था देखील पाहवत नसल्याचं चित्र दिसून येत आहे। हा सर्व प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येताच पालकांनी या शाळेला सकाळी टाळे ठोकून निषेध व्यक्त केला। याविषयी येथील पालक नवनाथ लगड यांनी अधिक माहिती दिली। आज या ठिकाणी आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव नाकविंदा, मी या शाळेचा पालक आज सकाळी 2 किलोमीटरवरून माझ्या मुलाला घेऊन आलो असता या ठिकाणी एकही शिक्षक उपस्थित नव्हता आणि इथं मुलं अक्षरशः वाल्यावर बसलेली होती। त्यावेळेस आम्ही इथं ही परिस्थिती बघितली तर काही मुलं भिजलेली काही ये, तर आम्ही मुलांना विचारलं तुमचे शिक्षक कुठं आहे, ते शिक्षक म्हणे काय आजच नाही म्हणे, ते रोज येते नाही इथं आणि आम्हाला काल मारल्यामुळं विद्यार्थीसुद्धा खूप कमी आलेले होते। याच्यामुळं आम्ही आज संतप्त ग्रामस्थांनी किंवा पालकांनी सगळ्यांनी मिळून आज आमच्या या शाळेला आम्ही टाळे लावलेले आहे। तर मी शिक्षण मंत्र्यांना किंवा शिक्षण क्षेत्राला असं एक आव्हान करतो, जोपर्यंत आमच्या प्रश्नाचं निराकरण किंवा निरसन चांगल्या पद्धतीनं होत नाही किंवा त्या शिक्षकांवर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही शाळा उघडून देणार नाही, अन्यथा अजून 2 दिवसांनी आम्ही पंचायत समितीपुढे आंदोलन किंवा उपोषणाला बसण्याच्या विचाराधीन आहे। या ठिकाणच्या मुख्याध्यापकानं चक्क गावातील डीएड झालेल्या मुलीला बेकायदेशीर शिक्षक बनवून नियुक्ती करण्यात आली आहे। या मुलीला दरमहा 3000 रुपये पगार हा मुख्याध्यापक देत असतो। मंगल अढळच्या अगोदर देखील एका मुलीची नियुक्ती या शाळेमध्ये करण्यात आली होती। ही सरळ सरळ शासनाची फसवणूक आहे। या मुख्याध्यापकावर कारवाईची गरज आहे, मात्र हा शिक्षक जिल्ह्यातील शिक्षक संघटनेचा पदाधिकारी असल्यानं त्याच्या विरोधात कोणीच आवाज उठवत नसल्याचं कळतंय। दरम्यान नियुक्त केलेली शिक्षिका मंगल अढळ हिनंही याविषयी अधिक सांगितलंय। केव्हापासून आहे तुम्ही या शाळेमध्ये शिक्षण देत आहे? मागच्या वर्षी 2 महिने आणि आता शाळा सुरू झाल्यापासून आता म्हणजे 15 दिवस झाले। तुमच्या अगोदर कोण होते? आमच्या अगोदर एक संगीता पथे नावाची मुलगी होती। डीएड झालेली का? हा डीएड झालेली। तुमचं काय शिक्षण? माझं पण डीएड झालेलं। बरं, तुम्हाला किती महिना दिला जातो इथे? 3000 रुपये। कोण देतं? डोंगरे सर देतात। आणि तुम्ही कोणाच्या चार्जवरती इथं आता शिक्षण देत आहे? साने सरांचे। कोणते? साने सर। जोपर्यंत या शिक्षकावर कारवाई होत नाही तोपर्यंत या शाळेचे ताळे खोलू देणार नाही असा आक्रमक पवित्रा या ठिकाणच्या ग्रामस्थांनी घेतलाय। विशेष म्हणजे शिक्षकांनी काल परवा असे 2 दिवस जेव्हा विद्यार्थ्यांना शिक्षा केल्या त्या शिक्षेमुळे काही विद्यार्थी आले पण नाही। पालकांकडे जेव्हा त्यांनी कंप्लेंट केली त्या कंप्लेंटीमुळे जेव्हा त्या शिक्षकांना समजलं तर शिक्षकांनी बेदम मार दिलाय विद्यार्थ्यांना आणि ते विद्यार्थी त्या भीतीवेनं घरी राहिलेले आहेत। त्याचप्रमाणे आम्ही परवा दिवशी ग्रामपंचायत कार्यालय पिंपळगाव नाकविंदा येथे काही ग्रामस्थ काही पालक आम्ही सर्वांनी मिळून एक तक्रार अर्ज तिथं ग्रामपंचायतीमध्ये दिलेला होता, परंतु त्याचाही विचार या शिक्षकांनी अद्याप केलेला नाही आहे आणि ही परिस्थिती आजची नाही तर गेले 2 वर्षापासून आम्ही या शाळेचा पाठपुरावा करत आहोत। तर शैक्षणिक दर्जा जर बघितला तर या शाळेचा पूर्णपणे खालावलेला आहे आणि आमचा जे मुख्याध्यापक आहे साने सर हे कुठल्या संघटनेचे अध्यक्ष असल्या कारणाने त्यांच्या दबावाखाली इतर लोक काम करत असतात। 2 वर्षापासून म्हणजे हे शिक्षक तर जे मुख्याध्यापक आहे त्यांना शक्यतो आम्ही आमच्यापैकी कुणी पाहिलेलंच नाही आहे। 1-2 वेळा फक्त आम्ही त्यांना बघितले, गेले 2 वर्षात आम्हाला ते शिक्षक अध्यापक भेटलेले नाही आहे आणि ज्या त्यांच्या जागेवरती जेव्हा मी 1-2 वेळा शाळा व्हिजिट करायला आलो ती एक मुलगी आहे आमच्या जवळच्याच वाडीमध्ये राहते आडळवाडीमध्ये आडळ नावाची मुलगी आहे, तिचं संपूर्ण नाव मला सांगता येणार नाही। ती मुलगी पण डीएड झालेली आहे आणि त्या मुलीला त्यांनी त्यांच्या जागेवरती नियुक्त केले। आता कसं केलंय काय केलंय शासनाकडनं केलंय की ती स्वतः मानधन देतात हे काय आम्हाला माहीत नाही आहे। 1 वर्षापासून जे शिक्षक गैरहजर आहे आणि त्यांचं पूर्णपणे कॅटलॉगला केंद्रप्रमुख हजर नसतानाही सुद्धा तिथं प्रेझेंटी लावत आहेत म्हणजे ही फारच दुर्दैवी गोष्ट आहे। आज शाळेचा पट 75 आहे, त्या 75 मधील मूल्यांकन जर केलं आपण तर काही विद्यार्थ्यांना वाचता पण येत नाही आणि लिहिता पण येत नाही म्हणजे ही फारच लाजिरवाणी गोष्ट आहे। कारण हे सगळं निष्पन्न होतं 5वीला गेल्यानंतर आमच्या गावातील शाळा आहे महालक्ष्मी हायस्कूल म्हणून तिथं हे सगळा प्रकार लगेच लक्षात येतं म्हणजे अशा प्रकारे आपण समजू शकतोय की ताळे लावण्याचं कारण काय। डीएड झालेली मंगल अढळ ही मुलगी 3000 रुपये मानधन घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देत असेल तर या ठिकाणचे मुख्याध्यापक आणि शिक्षक हे काय कामाचे आहे असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। न्यूज रिपोर्टर गणेश आवारी, SN मीडिया, अकोले।